नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यामध्ये काँग्रेसला शिवसेनेने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला असून मोठं खिंडार पाडलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोडकर आता राजकारणातील आपली दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहे. उर्मिला या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून शिवसेनेचा काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये उर्मिला यांचं नाव देखील राज्यपालांकडे दिलं आहे, त्यामुळे त्या आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्वीकारली होती. उर्मिला मातोडकर यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन करून त्यांच्या आमदारकीसाठी मन वळवलं होतं. उर्मिला मातोडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी उर्मिला यांचा दारुण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि त्यानंतर उर्मिला या आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्येच उर्मिला मातोडकर ह्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून उर्मिला मातोडकर या पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, शिवसेनेच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.